यानंतर पुढची बातमी आता आपण बघूया। आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामुळे आर्यनचा जेलमधला मुक्काम वाढणार की त्याला दिलासा मिळणार हे आज स्पष्ट होऊ शकेल। 3 ऑक्टोबरला ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला एनसीबीनं अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याचा जामीन अर्ज 2 वेळेला फेटाळण्यात आलेला होता। तातडीनं जामीन मिळावा यासाठी आर्यनच्या वकिलांनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेतलेली होती, मात्र जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला, त्यामुळे आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। आर्यनच्या जामीन अर्जाला विरोध करत आज एनसीबी कोर्टात आपलं उत्तर देईल। आर्यनच्या जामीन अर्जावर एनसीबी आणि आर्यनचे वकील यांच्यात आज पुन्हा युक्तिवाद होणार असल्याची माहिती मिळते। आर्यनच्या जामीन अर्जाला एनसीबी पुन्हा एकदा विरोध करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, आर्यनचा जेलमधला मुक्काम वाढणार की आज त्याला दिलासा मिळणार याचा कदाचित खुलासा आज होऊ शकेल, जामीन अर्जावर आज सुनावणी आहे। सुस्मिता, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? खरं तर ड्रग्ज प्रकरणामध्ये आर्यन खानसह इतर 8 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याविषयी जी सुनावणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज होणार आहे, मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे सगळ्यात पहिल्यांदा बेल मिळावी यासाठी जी पिटिशन टाकण्यात आली होती, यासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, परंतु अधिकार क्षेत्रामध्ये नसल्यामुळे या एकाच मुद्द्यावरती आधारित असल्याने बेल ही नाकारण्यात आलेली होती आणि आज आर्यन खानच्या या संपूर्ण प्रकरणावरती मुनमुन असेल, पुन्हा अरबाज असेल, आर्यन मर्चंट आर्यन खान असेल, अशा अनेकांना एकत्रितपणे आज कोर्टात समोर पेश केलं जाईल। त्यावेळेला आर्यन खानच्या वतीनं त्यांचे वकील सतीश माने शिंदे हे बाजू मांडणार आहेत। एनसीबीकडनं खरं तर अधिकची वेळ मागण्यात आलेली होती, कारण अजूनही तपास हा सुरू आहे, जे काही पुरावे हाती आलेले आहेत, काही CCTV फुटेजेस जे क्रूजवरचे होते ते समोर आलेले आहेत, त्यामुळं एनसीबीकडनं त्यांचा ताबा अधिक वाढवून मिळावा किंवा आर्यन खानला आणखीन काही काळ जेलमध्ये राहावं लागेल अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात येईल। परंतु कोर्ट नेमकं काय निर्णय घेतोय, आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सतीश माने शिंदे आणि एनसीबीचे वकील यांच्यामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद रंगतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर या ड्रग्ज प्रकरणाबरोबर जे इतर सुद्धा आरोपी आहेत त्यांचे सुद्धा वकील आज स्वतंत्रपणे आपली बाजू मांडतील आणि त्यासाठी जे पिटिशनची जी काही सुनावणी आहे ती सुद्धा आज होणार आहे। बिलकुल सुस्मिता, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं घेणारच आहोत। पुढची महत्वाची बातमी बघूया। साताऱ्यातल्या हिरकणी बाईक रायडर्सच्या महिला ग्रुपमधल्या एका महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या महिला माहूर इथल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना नांदेडमध्ये महामार्गावर हा अपघात झालाय। या ठिकाणी सध्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे। या मार्गावरून जात असताना खड्ड्यांमुळे यात शुभांगी पवार या खसरून पडल्या आणि तेवढ्यातच मागच्या बाजूने येणाऱ्या टँकरनं त्यांना चिरडलं। या अपघातात शुभांगी पवार यांचा जागीच मृत्यू झालाय, उर्वरित 8 महिला सुखरूप आहेत। दरम्यान या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। एक नवदुर्गा ग्रुप म्हणून एक लेडीजचा ग्रुप होता, ते बाईकवर पूर्ण देवी करत आपल्या नांदेडला येत होते। रस्त्यामध्ये त्यांचा एका लेडीचा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे त्यांची दुर्दैवी त्यांचं निधन त्याच्यामध्ये झालेलं आहे। बाकी ज्या सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या सुखरूप आहेत, आपण त्यांनाची जिल्हा परिषदेने त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचे वापस जायचे त्यांचा आता वापस साताऱ्याला पाठवासाठी आपण जिल्हा परिषदेने पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे। एक महिलेचा मृत्यू झालेला, बाकीच्या 8 सगळ्या सुखरूप आहेत। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुजीब, अतिशय दुर्दैवी असा हा प्रकार आहे, खड्ड्यांमुळे एका महिला रायडरचा, बाईक रायडरचा अशा प्रकारे टँकरखाली चिरडून दुर्दैवी अंत होणं धक्कादायक तर प्रकार आहेच, मात्र खड्ड्यांमुळे आणखीन एक जीव गेला हे देखील वास्तव समोर येत आहे। मुजीब, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल? हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे नांदेड नागपूर, या महामार्गाचं सध्या काम सुरू आहे। मागच्या अनेक महिन्यापासून एका साईडचा रस्ता सोडल्याकडे महामार्ग असल्यामुळे जड वाहनांची रात्री किंवा तिथे 24 तास वर्गळ असते,
घटना घडली याच ठिकाणी घडली हे आपण पाहू शकतो की गिट्टी पसरलेली आहे पाणी देखील आहे आणि मोठमोठे खड्डे देखील आहे ते त्या महिला सकाळी नांदेडहून निघाल्या होत्या खर तर 10 तारखेला त्या कोल्हापूरहून शक्तीपीठांचं 3:30 शक्तीपीठाचं दर्शन घेण्यासाठी 9 महिलांचा हा गट निघाला होता. सुरुवातीला त्यांनी कोल्हापूरला देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर तुळजापूरला त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर रात्री नांदेडला मुक्कामी राहून त्या काल सकाळी माहूरकडे निघाल्या होत्या आणि असं इथून जात असतानाच या ठिकाणी त्यांचा ताबा गाडीवरचा सुटला शुभांगी पवार यांचा त्यांची जी बुलेट आहे ती घसरून पडलेली मागून येणाऱ्या एका टँकरनं त्यांना चिरडलं आणि त्यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं तातडीनं दखल घेत त्या बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना विशेष वाहनानं साताऱ्याला पोहोचवलं त्यांचा मृत्यूदेह देखील रात्री पोहोचण्यात आलेला आहे. या हा जो रस्ता आहे खरं तर हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. मागच्या अनेक वर्षापासून मागच्या 1 वर्षात अनेक अपघात या रस्त्यावरती झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरती खड्डे निर्माण झालेले आहेत. रस्त्याचं काम खूपच संत गतीने सुरू आहे त्यामुळे हा रस्ता म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. मुजीब पण या सगळ्या घटनेनंतर अनेक प्रश्न ऐरणीवर आलेले आपण पाहतो आहोत. एकतर खड्ड्यांमुळं अशा प्रकारे जीव जाणं एका महिलेचा अतिशय दुर्दैवी आहे पण मग या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण? हे रस्ते नेमके केव्हा नीट केले जाणार? खड्डे नेमके या रस्त्यांवरचे नेमके केव्हा भरले जाणार? असे असंख्य प्रश्न आहेत. मुजीब, प्रशासकीय यंत्रणांकडनं या संदर्भातली उत्तरं मिळणं अपेक्षित आहे का? या संदर्भातल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आता तरी या अशा घटनांनंतर तरी प्रशासन खडबडून जागा होऊन तातडीनं काही उपाययोजना करणार आहे? बरोबर आहे. आपण पाहतोय की फक्त हा एक खड्ड्यांचा रस्त्यावरच्या खड्ड्याचा विषय फक्त नांदेडपुरताच मर्यादित नाही. आपण यापूर्वी शिवजोशी लोकमतवरनं अनेक वेळा ही मोहीम देखील चालवलेली आहे की राज्यामध्ये ठिकठिकाणी ठिकठिकाणच्या रस्त्यावरती मग ते अंतर्गत रस्ते असतील किंवा हायवे असतील किंवा महामार्ग असतील असे मोठमोठे जे रस्ते आहेत तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत. अनेक वेळा आपण देखील आपल्या माध्यमातून हा प्रश्न उचलून धरला. राज्यामध्ये अनेक जे अपघात होत आहेत जे मृत्यू पावत आहेत ते अशा खड्ड्यांमुळे मृत्यू पावत आहेत. त्यानंतर यंत्रणा काही जागी होत नाही, हलत नाही आहे आपण पाहतोय. आता विषय असा आहे की रस्त्याची जे कामं सुरू असतात त्यांच्यासाठी काही टर्म आणि कंडिशन असतात की खड्डे असतील किंवा धोकादायक काही वळण असतील किंवा धोकादायक काही मार्ग असतील तिथं सुरक्षेच्या उपाययोजना करणार त्या संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असते. परंतु आणि त्या कंत्राटदाराने हे सगळं व्यवस्थित काही केलं की नाही हे पाहण्याची जबाबदारी देखील सार्वजनिक बांधकाम असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांची असते. आणि एक त्याच्यामध्ये असा नियम असतो की जर का संबंधित कंत्राटदाराच्या चुकीमुळे किंवा अशा याच्यामुळे जर दुर्घटना घडली तर त्या संबंधित कंत्राटदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची एक देखील याच्यामध्ये एक तरतूद आहे. परंतु अशी कुठल्याच आतापर्यंत गुन्ह्याची नोंद मला वाटतं की राज्यामध्ये देखील झालेली आहे. त्यामुळे कठोर कारवाया जोपर्यंत अशा पद्धतीने होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने लोक मरत जातील. आणि हे जे काही प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाच्या बाबतीत प्रशासन असेल शासन असेल किंवा तो संबंधित विभाग असेल यांना जाग येणार नाही. बिलकुल मुजीब, ही तर घटना दुर्दैवी घडलेलीच आहे मात्र याआधी या रस्त्यावर या खड्ड्यांमुळे अशा प्रकारच्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आणखीही काही अपघाताचे प्रकार घडले असतील. मुजीब, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? बरोबर आहे. मी आधीच सांगितलं की हा जो मार्ग आहे खूप मुख्य महामार्ग आहे. नांदेडहून नागपूरला जाणारा महामार्ग आहे. शिवाय अनेक जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरती जड वाहनांची ती रात्रंदिवस वर्दळ असते आणि कामगार असतील किंवा जे आसपासच्या गावकरी असतील किंवा नांदेडहून ये जा करणारे लोक असतील बाईकवरून ये जा करणारे असतील अनेक असे वर्षभरामध्ये अपघात होत असतात आणि अनेक वेळा इथं अनेकांचा जीव देखील गेलेला आहे. अनेक जणांना अपंगत्व आलेला आहे. बिलकुल मुजीब, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. अतिशय दुर्दैवी असा हा